नमस्कार, रेखाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला काकडी आणि मेथीपासून कोशिंबीर कशी बनवायची ते सांगणार आहे. त्यासाठी काकडी ही मी किसून घेतलेली आहे, मेथी स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतलेली आहे, दोन टोमॅटो आहे, दोन कांदे आहेत चिरून घेतलेले आणि हिरवी मिरचीचे पीसेस. कृतीला सुरुवात करूयात. हे काकडी टाकूयात, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि हे चिरलेली मेथी. वरतून साधारण एक वाटी मलई दही घ्यायचं आहे. दही आपल्याला लागेल तसं वापरायचं आहे. मिक्स करून घेऊयात. चवीपुरतं मीठ, साखर, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता. आणि हा आवळा आहे, पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. किसून घेऊयात. थोडासा लिंबाचा रस. हे सर्व मिक्स करून घेऊयात. आणखीन थोडंसं दही लागणार आहे. हे बघा, खूप सुंदर झालेली आहे आपली कोशिंबीर. आवळा, टोमॅटो आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे खूप चविष्ट झालेले आहे. त्याला वरतून थोडीशी फोडणी देऊयात. साधारण एक चमचा शेंगा तेल घ्यायचं आहे. गरम करून घेतल्यानंतर तेलामध्ये जिरे टाकायचे आहेत फोडणीला. चांगल्या प्रकारे हे फोडणी आपल्याला खमंग, जिरे ब्राउन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, ही आपली फोडणी तयार झालेली आहे. आता हे तेल कोशिंबीरवरती टाकूयात. सर्व मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे आपली आवळा, मेथी आणि काकडी यापासून कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.